आयुष्य खूप खडतर आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुणाच्या चढ कुणाच्या उतार येत असतो प्रत्येक दिवस सारखाच येईल ह्याची काहीच गॅरंटी नाही आपण रोज वावरणाऱ्या ठिकाणी असे असंख्य लोक आहेत ज्यांना एक वेळचं जेवण मिळत आयुष्यामध्ये सर्व काही कमवतो पण आपला नशिबाच्या पुढं हारतो नशीब म्हणण्यापेक्षा कष्ट कर्म आपले चांगले असले पाहिजे पण काही लोकांचे कर्म चांगले असूनही त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी घडतात आपल्याला हवा असणारा परिवाराचा सोबत आपल्याला हवी असणारी आईची साथ आपल्याला हवी असणारी भावाची बहिणीची साथ हे काही लोकांना मिळत नाही किती पैसा असो धन दौलत संपत्ती असो जर तुम्हाला तुमच्या घरचे सुखदुःखामध्ये सखे साथी नसतील तर त्या पैशाचं काय करायचं काही उपयोग नाही त्या पैशाचा मित्रांनो मी घेऊन आलोय आज नवीन एक व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेन चार्लिन चापलीचा आयुष्य वैयक्तिक आयुष्य कसं होतं ज्या अवलियाने जगाला हसवण्याचा प्रयत्न केला एक शब्दही तोंडातून न काढता ज्या अवलियानं आपल्या अभिनयाच्या जोरावर जगावर राज्य केलं तो खरंच निजी आयुष्यामध्ये हसणारा होता का प्रत्येक दिवस त्याच्या जा हसण्यामध्ये जायचा का तो फक्त जगाला दाखवण्यासाठीच आपल्या चेहऱ्यावर हास्य आणायचा जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये त्या अवलियाचं नाव आहे तो काळा सूट काळी पॅन्ट ती अर्धी पॅन्ट आणि त्यावर घातलेले बूट हातात छत्री डोक्यावर टोपी असा त्याचा वेश सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या मिशीचा आकार मित्रांनो मला त्याची मिशी खूपच आवडते चार्ली चापलीला त्याची मिशी चांगली दिसत होती का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा चार्लीचा जन्म अठराशे एकोणनव्वदमध्ये इंग्लंडमध्ये झाला वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे चार्ली तीन वर्षाचा असतानाच आई वडील विभक्त झाले त्यामुळे वडिलांचं प्रेम त्याला जास्त दिवस मिळाले नाही चार्लीची चा आई गायिका होती मित्रांनो नकला आणि मनोरंजन करून ती संसाराचा गाडा ओढत होती अशा तीन वर्षाच्या चा चार्ली ती चा सोबत असायचा ज्या वयामध्ये खेळण्या बागडण्याचे दिवस होते त्या वयामध्ये चार्ली आपल्या आईसोबत अभिनयाचे धडे घेत होता कळत नकळत का होईना पण तो अभिनयाकडे वळत होता चार्लीच्या आईला कंठाचा एक आजार झाला होता त्या आजाराने तिचा आवाज पूर्ण बंद झाला आता माझ्या मुलाचं कसं होईल काय होईल याच्या आयुष्यामध्ये पुढे तो खरंच एक चांगला माणूस बनू शकेल का त्याला खरंच कोणी साथ देईल का त्याला खरंच जग सांभाळेल का, का मी मेल्यानंतर हाही मरेल ह्या सर्व विचारांमध्ये चार्लीच्या आईचं चा मानसिक संतुलन बिघडलं अशातच काही दिवसानंतर उरला सुरला आईचा एकमेव आधारही चार्लीपासून चा दूर झाला आईच्या मायेचा छप्पर जेव्हा त्याच्या डोक्यावरनं गेलं त्याचं वय वर्ष होतं सात वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अभिनयाचे धडे घेतणारा चार्ली वयाच्या सातव्या वर्षी आईचं छप्पर गेल्यामुळे अभिनयाकडेच वळाला सोबत आई नाही वडील नाही ह्या कारणामुळे चार्लीला आश्रमामध्ये जावं लागलं खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये त्याला पोट भरण्यासाठी धडपड सुरू करावी लागली शिक्षण अर्धवट सोडून तो छोटे मोठे नखलाचे काम करत होता अशातच काम करता करता अभिनयाच्या जोरावर त्याचं नाव खूप मोठं झालं त्याचे नाव कानावर पडल्यानंतर अमेरिकेच्या एका कंपनीने फ्रेड कार्नो कंपनीने चार्लीला बोलावून त्याला मुख्य भूमिका दिली त्यानंतर मात्र चार्लीने कधी मागे वळून बघितलं नाही आणि तो हाही विसरला नाही की माझ्या सोबत जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा माझे काय हाल होते तेव्हा माझी काय परिस्थिती होती हे त्याने स्वतःला विसरू दिलं नाही अभिनय तर सर्वच करतात आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्व दुनियाला सर्व जगाला वेळ लावणारे खूप असे अभिनेते आहेत पण चार्लिन चापली हा वेगळा ह्यामुळे ठरला त्यांनी आपला मुकपट म्हणजे संपूर्ण पिक्चर न बोलता रेकॉर्ड करणे शूट करणे आपल्या हावभावामध्ये लोकांना पटवून सांगणे की त्याला नक्की काय म्हणायचं आहे आणि तो नक्की करतोय काय मित्रांनो हे सर्व करण्यासाठी खूप खूप मेहनत लागते अभिनय क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयाचे जल्वे दाखवून डायलॉग चे जलवे दाखव असे कित्येक कलाकार आहेत जे आजही घरी बसलेले ज्यांचं नावही माहिती नाही दोन पिक्चर केले तीन पिक्चर की परत पब्लिक त्यांना बघण्यासाठी उत्कृष्ट उत्साही नसते पण चार्लीच्या बाबतीत असं घडलं नाही चार्लीने आपल्या चा मुखपटाच्या अभिनयावर सगळ्या दुनियाला हसवलं सगळं जग त्याचं वेळ सगळ्या जगाला त्यांनी वेळ लावलं हे सर्व घडत असताना म्हणतात ना की आयुष्यामध्ये आल्यानंतर एकदा तरी प्रेम करावं ती केली एक नर्तिका होती चार्लीने अगदी बक्ताक्षणी ती त्याच्या प्रेमात पडली तिच्यासाठी चार्ली अगदी वेडा पिसा झाला हळूहळू त्यांचं प्रेम फुलत होत अशातच चार्लीने त्याला प्रेमाची मागणी घातली पण चार्लीचं दुर्दैव इतकं की तिने नकार दिला मित्रांनो आपल्याकडील एखाद्या मुलीने जर नकार दिला तर आज ऍसिड अटॅक जिवंत जाळणे खून करणे बलात्कार करणे असे प्रकार घडत आहेत पण चार्लीने बिचारे तसा काहीही केलं नाही प्रेमाच्या वेडामधून चार्लीला बाहेर येण्यासाठी काही दिवस लागले पण तो तिथंच आपला आयुष्य संपला असं समजून थांबला नाही अशातच एकोणीसशे चाळीस मध्ये आलेल्या महामारीच्या फ्लू मध्ये तिचा मृत्यू झाला तिनं तिच्या अनेपेक्षित मृत्यूमुळे चार्ली खूप खचून गेला आधीच आई बापाचा छत्र हात डोक्यावरनं हात निघालेल्या चार्लीला आयुष्यामध्ये कोणीतरी व्यक्ती हवी असं वाटलं आणि त्याने प्रेम केलं तीही व्यक्ती देवांनी त्याच्यापासून दूर नेली माणसाचं आयुष्य एवढं खरतड असू शकतं आपण फक्त आपलेच दुःख सांगत बसतो पण जगामध्ये खूप असे दुःख आहेत की जे आपल्याला सांगताही येत नाहीत आणि व्यक्तही करता येत नाहीत अशातच चार्लीचे चार विवाह झाले पण त्यातही त्याला वादविवाद घटस्फोट भांडण यांचा सामना करावा लागला ज्याचा जबरदस्त परिणाम त्याच्या कारकिर्दीवर झाला चार्लीने उना ओ नील बरोबर चौथ्यांदा विवाह केला जे की शेवटपर्यंत टिकले पण पहिलं प्रेम त्याच्या नशिबी आलं नाही चार्ली प्रसिद्धीच्या शिखरावर होता एकोणीसशे एकोणतीस मध्ये द सर्कस या चित्रपटासाठी चार्लीला नामद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले चार्ली अभिनेत्यासोबत संवाद लिखाण दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम करत होता त्याने राजकारणावर अनेक चित्रपट केले द ग्रेट डिटेक्टर या चित्रपटामध्ये चार्लीने हिटलरची भूमिका साकारली पण माणसाचं नशीब जर खराब असेल तर कितीही चांगला कितीही छान अभिनय केला तरी तुमच्या आयुष्याला वळण येणारच आणि कुठं ना कुठं तुमच्या आयुष्याची लोकांची नजर लागणार असंच काहीसं चार्लींच्या बरोबर झालं त्यांनी द ग्रेट डिटेक्टर पिक्चर मात्र केलं पण ही त्यांच्या आयुष्याची मोठ त्यांच्या कारकिर्दीमधली सर्वात मोठी चूक ठरली या चित्रपटामुळे त्यांच्यावर कम्युनिटिस्ट असल्याचा आरोप करण्यात आला चार्लीवर टीकेची झोड सुरू झाली त्याच्या आयुष्यात त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बदलली लोक त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही टीका करू लागले एका प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये वा, कमी वयाच्या मुलीशी लग्न केल्याबद्दल अवहेलना करण्यात आली त्यानंतर सर्वच वृत्तमानपत्रातून त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला सुरुवात झाली ज्या ठिकाणी येऊन यशाचे शिखर गाठले त्याच ठिकाणाहून बदनामीचं ओझ डोक्यावर घेऊन त्याला परत जावं लागलं त्यानंतर दोनच महिन्यानंतर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर ला चार्लीचं चा निधन झालं पण मृत्यूनंतरही त्याच्या शरीराचीही हेळसांड झाली स्मशानभूमीतून त्याचं शरीर चोरीला गेलं शेव परत करण्यासाठी चोरट्यांनी त्याच्या घरी चार लाख डॉलर खंडणी मागली पण घरच्यांनी पैशाच्या पुढे त्याच्या शेवासाठी ही रक्कम देण्यास चोरट्यांना मनाई केली मृत्यूनंतर तब्बल अकरा आठवडे एका छोट्याशा तळ्यापाशी त्याचं शेव सापडलं मित्रांनो आपल्या मूक अभिनयातून साऱ्या जगाला हसवणारा स्वतःच्या आयुष्यात मात्र लहानपणी ना आई वडिलांचं प्रेम मिळालं ना तरुणपणामध्ये प्रेयसीचं प्रेम मिळालं आणि मृत्यूनंतरही वेळेवर दफन करण्यासाठी जागा मिळाली मेल्यानंतरही त्याच्या शरीराची विटंबना करण्यात आली मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोणाचं आयुष्य एवढंही खरतड असेल का आणि समाजामधील लोक असं का करत असते चार्लीच्या घरच्यांनी त्या चोरट्यांना पैसे द्यायला हवे होते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा एवढा पैसा कमवून ठेवल्यानंतरही मेल्यानंतर त्याच्या सेवासाठी